ही बातमी आपण पाहतोय भारताने चीनच्या अर्थकारणावर मोठा घाव घातलाय या विषयावर अधिक माहिती आपण घेऊया तर शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत सर 59 चीनी ऍप्सवर भारत सरकारने बॅन घातलेला आहे काय अधिक माहिती द्याल अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा निर्णय आहे याच्यामुळे आपण चीनला अत्यंत कडक अशा स्वरूपाचा एक मेसेज दिलेला आहे संदेश दिलेला आहे याच्यातून केवळ चीनचा आर्थिक तोटा होणार नाही तर हा जो निर्णय घेतला गेलाय हा प्रामुख्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणासाठी घेतला गेलेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की आजच्या घडीला भारतामध्ये साधारणतः 40 कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन युजर्स आहेत म्हणजे स्मार्टफोन्स आहेत आणि त्यापैकी 30 कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन मध्ये चायनीज ऍप्लिकेशन्स आहेत आणि या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून चीन भारतीयांची सगळी व्यक्तिगत माहिती जी आहे ती घेत असतो ती गॅदर करत असतो गोळा करत असतो आणि या माहितीचा वापर चीनचं लष्कर हे भारताच्या विरुद्ध करत असतं चीनच्या लष्कराची जी गुप्तहेर संघटना आहे ती पूर्णपणे या माहितीचा गैरवापर करत असती आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा कारण आपण एक दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण हे 59 ऍप जे आहेत ते आपण ब्लॉक केलेले आहेत आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की चीनच्या विरुद्ध भारतीयांच्या मनामध्ये कमालीचा राग आहे असंतोष आहे मग तो कोरोनाचा प्रश्न असेल किंवा मग सीमेवरचा गलवान नंतरचा संघर्ष असेल आणि त्यामुळे चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाकण्याची स्वयंस्फूर्त मागणी भारतीयांकडे होत होती परंतु सरकारकडनं या संदर्भामध्ये हा पहिल्यांदा एक अत्यंत मोठा अधिकृत पातळीवरती घेतला गेलेला निर्णय असल्यामुळे त्याच्यातनं चीनला कडक मेसेज जाणार आहे याचं एक प्रतिकात्मक महत्व आहे त्यामुळे चीनचं जरी फारसं आर्थिक नुकसान होणार नसलं तरी चीनची भारताची मानसिकता ही चीनच्या विरोधात गेलेली आहे हा मेसेज हा चीनला याच्यामधनं जाणार आहे याच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या भारताने पण आता लवकरच घेतल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 5G टेस्टिंग करणारी हुवाई कंपनी आहे तिला आपण अलाउड केलं 5G टेस्टिंगला तिला आपण पुन्हा एकदा हद्दपार करणं हे गरजेचं आहे मला वाटतं सरकार त्याच्या दृष्टीने नक्कीच पुढचं पाऊल उचलेल बिल्कुल नक्कीच सर आणि महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा परिणाम हा चीनच्या अर्थव्यवस्थेवर खरंच होईल का अर्थव्यवस्था आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे म्हणजे ही निर्यातीवरती विसंबून असलेली आहे जोपर्यंत चीन निर्यात करणार नाही तोपर्यंत त्यांचा आर्थिक विकास होणार नाही त्यामुळे आपण असं पाहतो की आता चीनच्या विषयीच्या पद्धतीचा संशय हा जगातल्या अनेक देशांमध्ये निर्माण झालेला आहे चीनच्या आक्रमकतेला बघून चीनने कोणती पारदर्शकता कोरोनाच्या बाबतीत दाखवलेली नसल्यामुळे त्यामुळे अनेक देशांनी चीनच्या आयातीवरती चीनकडनं आपण ती जे आयात करतो त्याच्यावरती निर्बंध आणलेले होते आणि त्यामुळे चीनला याचा जबरदस्त आर्थिक फटका नक्कीच बसणार आहे आपण आता चीनला अशा ठिकाणी मारलं पाहिजे ज्या ठिकाणी चीनला मोठा घाव लागेल आणि भारताने तेच केलेलं आहे लष्करी दृष्ट्या तर आपण चीनला सामना करण्यासाठी सक्षम आहोत परंतु आर्थिक दृष्ट्या देखील भारताने अशा प्रकारचा निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे कोरोनामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला झटका बसलेला आहे आणि अशा प्रसंगी भारतातली जी 78 अब्ज डॉलरची जी मोठी मार्केट आहे बाजारपेठ आहे ज्यामध्ये एवढ्या वस्तू या चीनच्या विकल्या जातात तर याच्यावरती जेव्हा निर्बंध येतील तेव्हा चीनला याची झळ नक्कीच पोहोचणार आहे याचं प्रतिकात्मक महत्व आहे आणि ऑफिशियली आपण हा संदेश चीनला दिलेला आहे बरोबर सर आता चीन नेमकं काय पाऊल उचलू शकतो यामध्ये आता चीन निश्चितपणे कारण चीनची याच्यामधली जी अधिकृत प्रतिक्रिया नक्कीच ग्लोबल टाइम जे चीनचं जे सरकारी वृत्तवाहिनी आहे त्याच्यातनं याच्यावरती टीका नक्कीच केली जाईल यामागे चीन भारतावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करेल जी चीनची एक प्रकारची काम करण्याची त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं एक पद्धत आहे जे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध वापरलं होतं आत्ता नुकतंच इंग्लंडच्या विरुद्ध वापरलेलं आहे तसंच त्यांनी भारताच्या विरुद्ध देखील हे दबाव तंत्र चीन वापरण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु याच्यानंतर चीन भारताच्या ह्या निर्णयाला विश्व आरोग्य संघटनेमध्ये देखील सॉरी विश्व व्यापार संघटनेमध्ये देखील चॅलेंज करू शकतो परंतु आपण या बाबतीमध्ये सक्षम आहोत कारण नुकतंच अमेरिका देखील अशा स्वरूपाचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने देखील सांगितलं आहे की चीनी मोबाईल कंपन्या ज्या आहेत या लोकांची माहिती गॅदर करून लष्कराला पुरवतात त्यामुळे आपण सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेतलेला असल्यामुळे विश्व व्यापार संघटनेमध्ये देखील हा लढा आपण नक्कीच जिंकू नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण